कोणती मॅच कोणत्या बाजूने जाईल सांगू शकत नाही. सुशांत मोकल आणि प्रसाद पाटील अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. एका बाजूने कलवे एक्सप्रेस तर दुसऱ्या बाजूने रायगड भूषण सुशांत मोकल. चला मॅच चालू करून घ्यायचा पेन संघ. बॅटिंग साठी सुशांत मोकल गोट्या नॉन स्ट्राइक एंड वरती प्रसाद पाटील कलवे. पहिल्या दिवशी अक्षरशः हे मैदान दणानून सोडलं होतं. एक तर्फी खेळ केला होता असा नॉन स्ट्राईक इंडवरती असलेला प्रसाद पाटील कलवे. स्ट्राईक इंडवरती सुशांत मोकल. पहिले षटक अभी खातो यांच्या हातामध्ये राईट मोर द विकेट. नगरपालिका एट कडून दोन्ही संघांना या मॅच साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. मॅच चालू होते चिंचपाडा पेन आणि कलवे. पहिला चेंडू षटाब्दी लाईन टाकलेला हा चेंडू पाहिला. हलक्या हाताने चेंडू स्टेअर केला. चेंडू षटकवर पॉईंटमध्ये चेंडू फील्ड केला गेला. एकच धाव कंप्लीट केली गेली सुशांत मोकलला. गोटे यांच्या माध्यमातून धावफलकावरती एक धाव अर्जित झाली. ती श्लोक इलेव्हन एक गावदेवी कलवी संघाच्या धावफलकावरती आणि इथून धावफलकाला सुरुवात होत असताना धावसंख्येत एकने वृद्धी होताना दिसते. आता नॉन स्ट्राईक एंडवरती असणार आहेत प्रसाद पाटील कलवे. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा फिल्डिंगमध्ये बदलाव करताना आपण पाहतो. राईट हँड लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असलेली ही सलामीची जोडी टीम कलवी संघाच्या माध्यमातून 38 सर्कलच्या बाहेर जर पाहायला गेला तर डीप मिड विकेटमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे आणि तदनंतर जर पाहायला गेला तर वायडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलं आहे ते प्रसाद पाटील यांच्यासाठी. दुसरा चेंडू अभि पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. 38 सर्कल अर्थातच कवरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता परंतु त्यांना फल केलं गेलं आणि शरीरापासून बराचसा बाहेर फेकलेला हा बॉल पाहिला. डॉट बॉल येतोय तो अर्थातच टीम आरबी इलेव्हन चिंचपाडा संघासाठी अभिखातू. डॉट बॉल आलाय. धावसंख्या जैसे ते कोणत्याही प्रकारचा बदलाव पाहायला मिळत नाही या चेंडूवरती. आतापर्यंत दोन चेंडू डिलिव्हर झालेत. एकच धाव धावफलकावरती लागली गेली. यावेळी चांगला स्क्वेअर ड्राईव्हचा फटका पाहतोय. वन बाउन्स चेंडू जातोय सीमारेषा पार. कलवे एक्सप्रेस प्रसाद पाटील यांच्या बॅट मधून हा दर्शनीय असा चौकार. चार धावा. मागचा चेंडू जरूर डॉट आला असता तरी या चेंडूवरती नजर ठेवली. चेंडूवरती चेंडूला येऊ दिला आणि स्क्वेअर ड्राईव्ह करत असताना हा चांगला चेंडू सीमारेषा पार पाडला चार धावांसाठी. धावसंख्येत चारने बदलाव झाल्यानंतर धावसंख्या अति वेगानं आता आगेकूच करण्याचा प्रयत्न करेल. पॉवर प्लेच षटक आहे. ऑन साईट जरी ब्लॉक केली असली तरी ऑफ साईट अर्थातच कव्हर आणि कव्हर पॉईंटच्या वरून चांगल्या पद्धतीने फटकेबाजी करताना पाहतोय प्रसाद पाटील यांना. यावेळी स्कूप करण्याचा प्रयत्न पाहिला. प्रयत्न फसला गेलाय. चेंडू बॉडीवरती जाऊन अदलला जातोय. डॉट बॉल. एखाद्या चेंडूवरती सिंगल येतोय. दुसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल येतोय. परत एखादा चौकार येतोय. काहीसा डॉट बॉल येतोय. म्हणजे कधी अभिखातू तर कधी प्रसाद हे वरच ठरताना दिसतात या मॅच मध्ये. चार चेंडू झालेत आणि पाच धावा धावपळवरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. पाच धावा धावपळवरती आतापर्यंत पाहतोय या मॅच मध्ये. तीन षटकांची ही लढत. पॉवर प्लेचं पहिले षटक. स्विंग अँड मिस. सन्माननीय रमाकांतजी हरी पाटील ग्रुप ग्रामपंचायत डोलवी सदस्य यांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. डॉट बॉल आलाय.
पूर्णपणे बॉलिंग वरती कंट्रोल पाहतोय तो अभि खातू यांचा. पहिल्या चेंडू वरती सिंगल घेतल्यानंतर बाकीचे चेंडू नॉन स्ट्राइक एंड वरती सुशांत मुखल वेट अँड वॉच भूमिका आपण पार पाडताना पाहतोय. एकच चेंडू त्यांनी फेस केलाय. यावेळी स्लोवर पद्धतीचा चेंडू, चेंडू याच्या अगोदर बॅट गरगन फिरली गेली आणि त्यानंतर चेंडू स्वप्नील म्हात्रे यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉलनं षटकाची सांगता झाली. जर पाहायला गेला तर चौकार आल्यानंतर सलगचे तीन चेंडू डॉट आलेत. या षटकामध्ये जरूर एक चौकार आला, एक सिंगल आलाय, परंतु चार चेंडू डॉट देखील टाकण्याची किमिया अभि खातू यांनी केली. चांगलं षटक पाहिलं, चांगलं व्हेरिएशन, प्रत्येक चेंडूवरती आपलं नियंत्रण दाखवत ही गोलंदाजी केली. यावेळी जर पाहायला गेला तर वेग त्यांच्याकडे भन्नाट आहे, परंतु यावेळी ताकदीचा वापर केला नाही तर बुद्धीचा वापर करत प्रत्येक वेळी वेगवेगळा चेंडू हा प्रसाद पाटील यांच्यासाठी डिलिव्हर केला गेला. एक चेंडू वेगवान टाकण्याचा प्रयत्न केला, तिथंच क्रेटाईचा फटका चार धावांसाठी पाहिला होता आणि त्याच्यातूनच काहीतरी सीख घेतली आणि वेळोवेळी चेंडूवरती बोट फिरवली गेली आणि स्लोअर पद्धतीचे चेंडू पाहायला मिळाले. ते अभि खातू यांची पाच धावा झाल्यात पहिल्या षटकाचा अंत झाल्यानंतर. भूषण दुसऱ्या षटकात समोर असणार आहे बाहुबली ऑफ पेन क्रिकेट सुशांत मोकल. एक चेंडू फेस केला होता, एकच धाव सुशांत यांच्या बॅट मधून आपण पाहिली होती. सुशांत मोकल काल देखील रायगड प्रीमियर लीगच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये सुशांत मोकल यांना बेस्ट प्लेअर ऑफ दी रायगड म्हणून सन्मानित देखील करण्यात आलं. आज आपल्या कल्वी गावासाठी खेळत असताना आतापर्यंत दोन चेंडू फेस केलेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, आतापर्यंत मजबूत अशा टीम्सना डॉमिनेट केलंय आरवी इलेव्हन चिंचपाडा संघानं. ही गोलंदाजी ताकद बनलंय आज या आरवी इलेव्हन चिंचपाडा संघाची. पूर्णपणे प्रभुत्व आणि कमाल पाहताय ती या गोलंदाजांची करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये फसता फसता वाचले गेले. सुशांत यांनी सोडलाय, सुशांत यांचा झेल, सॉरी प्रशांत प्रशांत होते, सॉरी झेल सुटला गेला. मोठा विकेट फिरू शकला असता. सुशांत यांचा झेल होता. एका क्षणात मॅच पार्ड पालटण्याची किमिया, पालटण्याची ताकद ज्यांच्या हातामध्ये आहे त्या सुशांत मुकल गोट्या यांचा झेल सोडला गेलाय. परंतु एक धाव आली, धावसंख्येत बदल पाहतोय. आठ चेंडूंचा खेळ संपलाय, सहा धावा धावपालकावरती पाहतोय. यावेळी राऊंड विकेट गोलंदाजी करताना पाहतोय भूषण म्हात्रे यांना. स्ट्राईक एंड वरती प्रसाद पाटील. आतापर्यंत प्रसाद पाटील यांच्या खेळाचा विचार करायला लागला तर पाच चेंडू फेस केलेत, फक्त आणि फक्त चार धावा, एक बाउंड्री आलेत आणि चार डॉट बॉल या इनिंग मध्ये पाहतोय. परंतु यावेळी डॉट बॉल येणार नाही, लवकर पोझिशन बनवली आणि त्यानंतर पाहतोय कवकर्ण रिजन मधून सीमारेषा पार केली सहा धावांसाठी. हा धमाका पाहतोय प्रसाद पाटील यांचा. शांतता, संयम आणि तदनंतर कार्यक्रम करण्याची ताकद मात्र या दोन्ही फलंदाजांकडे आहे आणि त्या कार्यक्रमाला कदाचित तिथून सुरुवात होती की काय की पुन्हा एकदा भूषण म्हात्रे आणि आरबी इलेव्हन चिंचपाडा या मॅच मध्ये कमबॅक करतोय हे पाहणं गरजेचं असणार आहे. बारा धावा झाल्यात, धापालकावरती तीन चेंडू डिलिव्हर करून झालेत. बारा धावा धापालकावरती लागल्या गेल्यात. चला मॅच जरा स्पीड करायची आहे, घाई करायची आहे, आपल्याला वेळ वाचवायचा आहे फायनलसाठी. दोन षटकांची फायनल आपल्याला खेळवायची आहे, तदनंतर पुढचे तीन षटक देखील आपल्याला खेळायचे आहेत. टीम चिंचपाडा पेन हे देखील ध्यानात असू द्या. पुन्हा एकदा बॅटचा लीडिंग एज लागला होता. विवेक बामने आले, शॉट पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला गेला. 21 धाव कंप्लीट झाली आणि एका धावेनं संघाची धावसंख्या वाढताना दिसेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ते अर्थातच 13 घरात. 13 धावा धावपालकावरती लागल्या गेल्या. 7 चेंडू आणि 11 धावा प्रसाद पाटील, सुशांत मोकल 3 चेंडू आणि 2 धावा. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक या षटकातील. अद्यापही शिल्लक असताना
दुसरं षटक सध्याच्या घडीला प्रगतीपथावर असताना या घडीला जर पाहायला गेला तर उर्ध विकेट आलेत सुशांत यांच्यासाठी. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न पाहतो, लॉंग चेस असणार आहे, परंतु अगोदरच आपलं संतुलन बिघडल्यानंतर चेस केलं नाही, परिणामी चेंडू लॉंग लेग बॉर्डरलाईनच्या बाहेर जातोय सीमारेषा पार. चार धावा आल्या त्या सुशांत देवमुखलेंच्या बॅटमधून. धावा कशा येतात क्रिकेटमध्ये याला महत्व नसतं, क्रिकेटमध्ये धावा येणं गरजेचं असतं. लेग ग्लान्स पाहायला मिळाला, चार धावा, धावसंख्या 17, विदाउट विकेट लॉस टीम कलवे. यावेळी बराचसा बाहेर टाकलेला चेंडू त्याला शेप मध्ये 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाडायचा होता लॉंगाच्या डोक्यावरून, परंतु तसं झालं नाही. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि दोन षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर जर पाहायला गेलात तर 7 चेंडू 11 धावा प्रसाद पाटील, सुशांत मुघल 5 चेंडू 6 धावा म्हणजे 17 धावा धावपळकावरती पाहतोय. 8.50 सरासरीनं आतापर्यंत टीम श्लोक 11 गावदेवी कलवे. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार करायला गेला तर 26 धावा आतापर्यंत आपल्याला स्कोर कार्डवरती दिसतात. त्याला लगेचच गोलंदाजीसाठी यायचं आहे. चला क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या. टीम आरबी देवन चिंचपाडा संघ शेवटचं षटक असणार आहे, नो टीम मीटिंग. 17 धावा धावपळकावरती पाहतोय, त्या अर्थातच टीम श्लोक 11 गावदेवी कलवे या नावानं हा संघ, हर्ष 11 भवानी फायटर्स रावे फायनल मध्ये जाणारा पहिला संघ आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिला होता. यावेळी शेवटचं षटक आणि विजय पवार शेवटच्या षटकामध्ये आमंत्रित केलं गेलंय नगरपालिका एंड कडून. गोलंदाजी करताना दिसेल प्रसाद पाटील ऑन स्ट्राईक एंड वरती असणार आहे. चला टीम पेन बराचसा वेळ आपण घेतोय मित्रांनो. शेवटचं षटक आहे, यावेळी खराब चेंडू त्याला मात्र हुक केला गेलाय. चेंडू जातोय लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर सीमारेषा पार, येतो चौकार प्लस 9 म्हणजे ही आहे परवणी. परवणी आली, धावा गिफ्ट केल्या गेल्या संधी. मित्रांनो संधी प्रत्येकाला भेटत नसते, जो प्रयत्न करतो त्याला खऱ्या अर्थानं संधी मिळत असते आणि ज्याला संधी मिळत असते तो नशीबवान असतो आणि जो खऱ्या अर्थानं ज्या संधीचा सोनं करेल तो खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये विजय आपल्या रंगासाठी प्राप्त करताना दिसेल. विजय पवार यांचा हा बीमरचा चेंडू हातला गेला, त्यावरती आलेला चौकार म्हणजे 5 धावा गिफ्ट करून दिला त्या समोरील संघाला. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फिट, येतोय फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडले गेले आणि चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार रिप्ले मध्ये पाहू शकता किती बाहेरचा चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र खेचून आणलं गेलं आणि चेंडूला सरळ पाठवला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण ही क्लॅरिटी पाहू शकताय, धावसंख्या पाहू शकताय 28 धावा. जी धावसंख्या पहिल्या 2 षटकामध्ये कुठेतरी थांबली होती ती या षटकाचा जर विचार करायला गेला तर एका चेंडूमध्ये 11 धावा आतापर्यंत आल्यात. पूर्णपणे या मॅच मध्ये शिरकाव केला गेलाय. संधी दिली होती सुशांत मोकल यांना, बडे मंच के बडे खिलाडी कलवे. चला पेन बराचसा अवधी घेताय आपण, वारंवार आपण सूचित करतोय आपणाला, आयोजकांकडून तशा सूचना देखील आमच्यापर्यंत येतात, त्या पोचवण्याचं काम आम्ही करतोय. जवळजवळ 15 मिनिट झाले या इनिंगला, एवढ्यात इनिंग कम्प्लीट होणं गरजेचं होतं. पुन्हा एकदा लाफ्ट केलाय, फ्रीचा चेंडू आहे, तो चेंडू देखील जातो सीमारेषा पार. षटकार 6 धावा. सॉरी 2 चेंडू आणि 2 षटकार आलेत. सॉरी
दोन चेंडूने लागोपाठचे दोन षटकार पाहिलेत आपण. फीडच्या चेंडूवर देखील षटकार आला होता. हा चेंडू तशाच पद्धतीने काहीसा एक्सपेक्ट केला होता आशाभूत नजरेनं पंचांकडे प्रसाद पाटील यांनी पाहिलं होतं. नो चेंडूची मागणी केली होती परंतु फेअर डिलिव्हरी असं सांगितलं गेलं आणि या सहा धावा खर्च कराव्या लागल्या. आता 34 धावा लागल्या धावफलकावरती. पुन्हा एकदा यावेळी लॉंग लेगला टार्गेट करायचं होतं परंतु चेंडू लॉंग लेगच्या क्षेत्रात आला नाही. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलला या चेंडूची सांगता केली गेली. तीन चेंडूचा खेळ समाप्त झाला धावफलकावरती. 34 धावा लागल्या गेल्यात. उर्वरित तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जर का जास्तीत जास्त धावा बनवल्या ना तर मॅच मध्ये मजा येईल. पुन्हा एकदा आखूड टाप्याचा चेंडू त्याला मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न चेंडू जातोय. टू माउंस चेंडू फील केला जातो. एक धाव कंप्लीट. बघता बघता गुड रनिंग द बीट वे विकेट पाहतोय प्रसाद पाटील यांची. एक तर्फी पद्धतीने आज सुशांत मोकल यांच्या साथीनं प्रसाद पाटील या मॅच मध्ये खेळताना दिसतोय. पहिला दिवस देखील मित्रांनो अशाच पद्धतीने गाजवला होता तो प्रसाद पाटील यांनी. एक तर्फी झुंज तिथे देखील पाहायला मिळत होती. मग बॉलिंग डिपार्टमेंट असू द्या बॅटिंग डिपार्टमेंट असू द्या प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये आपलं जे प्रभुत्व होतं ते पूर्णपणे आपल्या संघासाठी दिलं होतं. त्याला बॅटर आपण देखील फारसा वेळ घ्यायचा नाही. जवळजवळ 17 ते 18 मिनिट झालेत ही इनिंग चालू होऊन. बराचसा वेळ या इनिंगला गेलाय. शेवटचे दोन चेंडू शिल्लक. आणखी एक मोठा फटका होईल का? यावेळी फटका फसलाय परंतु यावेळी मैदानाच्या बाहेर जावं लागणार. सेकंड अटेम्प मध्ये पकडलेला हा झेल आपण पाहू शकताय. रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय कशा पद्धतीने चेंडू आला होता त्याला देखील हुकारायचा होता परंतु कदाचित बॅट ही फिरली असावी प्रसाद पाटील यांची. आणि तदनंतर टिपलेला हा झेल पाहतोय तो आरवी लिहून चिंचपाडा संघाच्या माध्यमातून. पहिल्या अटेम्प मध्ये झेल सुटला होता परंतु अखेरीस का होईना झेल घेतला गेलाय. आणि पहिल्या विकेटचं पतन पाहिलं ते अर्थातच चिम कलवी संघ. 29 धावांचं योगदान आतापर्यंत प्रसाद पाटील यांच्या माध्यमातून. 36 धावा धावपालकावरती लागल्या गेल्यात. मोहंती न्यू बॅटर. मोहंती पाटील नेक्स्ट बॅटर इन ऍट नंबर 3. मैदानात एंटर होताना दिसतात. नक्कीच मैदानाच्या बाहेरून सेट होऊन आले असतील कारण शेवटचा चेंडू आहे. चला बॅटर सुशांत विल घेऊ नका. लास्ट बॉल रिमेनिंग इन फर्स्ट इनिंग. 36 धावा. मोहंती काल देखील आणि पहिल्या दिवशीच्या मॅच मध्ये देखील आल्या आल्या अशाच पद्धतीने मित्रांनो षटकार ठोकला होता मोहंती पाटील यांनी. 6 धावा. वे फिनिश बाय मोहंती. 6 धावाने ही मॅच फिनिश केली. मॅच इनिंगला एंड दिला. 42 धावा धावपालकावरती लागल्या गेल्या. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे टीम कलबे संघ. दोन षटक आणि 17 धावा होत्या आणि या षटकाचा एंड झाल्यानंतर तब्बल 25 धावा खर्च कराव्या लागल्या या षटकामध्ये. कदाचित गोलंदाज चूस करत असताना चूक केली गेली काय असं चित्र निर्माण केलं. विजय पवार यांनी गोलंदाजी केली. मागच्या इनिंग मध्ये सुशांत यांनी गोलंदाजी केली होती. चला कलवे संघ एंटर व्हायचा आहे. टीम कलवे प्रसाद फिल्डिंग लावून घ्यायच्या लगेचच. बघा हे तीन षटक आहेत नंतर आपल्याला फायनल देखील खेळवायचं. लगेचच फिल्डिंग लावून घ्या. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग आता आपण घ्यायची नाही. सहकार्य करायचं आहे. पॉसिबल तर वाटत नाही दोन षटकांची ही फायनल होईल कारण हे तीन षटक आणखी डिलिव्हर करायचे आहेत. आपणच आपल्यातून एक संघ असेल जो रावे संघासमोर फायनल खेळताना दिसेल यासाठी आपण सहकार्य करायचं आहे. अन्यथा कदाचित एका षटकाची देखील मॅच होईल. चला मॅच चालू करून घ्यायचं आहे लगेचच. सन्मान्य चेतनजी माली यांच्या माध्यमातून
श्री दारेश्वर चषक 2024 साठी तब्बल 3000 रुपयाचं योगदान या मंडळाला मिळालं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक करून चेतनजी माली. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा टीम कलवे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेचच. टीम कलवे सहकार्य करायचं आहे. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग होणार नाही याची देखील दक्षता आपण घ्यायची आहे. पहिलं षटक डिलिव्हर करण्यासाठी प्रसाद पाटील कलवे एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना दिसेल. लेफ्ट हँड वरती विकेट, अनोखी शैली गोलंदाजीची. त्यांच्या समोर आव्हान असणार आहे अभि खातू आणि स्वप्नील म्हात्रे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल केली गेली अरविंद लिओन चिंचवडा संघाच्या माध्यमातून. 43 धावांचं उद्दिष्ट प्रतिषटक 14.33 स्किंग रेटने या धावा बनवायच्या आहेत त्या टीम अर्थातच अरविंद लिओन चिंचवडा या संघाला. मॅच स्टार्ट. पहिला चेंडू येतो लेफ्ट हँड वरती विकेट. पहिला चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू फील्ड केला जातोय. मिडॉनला चेंडू फील्ड केला गेला. एक धाव कंप्लीट केली. एका धावेनं संघाचं खातं खोलत असताना अभि खातू यांच्या बॅट मधून निघालेली एकेरी धाव पाहिली ती टीम आरव्ही इलेव्हन चिंचवाडा संघासाठी. अलोट अशी गर्दी पाहतो रसिक प्रेक्षकांची श्री धारेश्वर चषक 2024 या अंतिमच्या मॅचेससाठी. ही खासियत आहे या मैदानाची. भरपूर सारे रसिक प्रेक्षक या मैदानावरती उपस्थित होत असतात आणि या मॅचेसचा आस्वाद घेत असतात. आणि आजचा हा अंतिम 16 याच्याकडे मॅच आगेकूच करत असताना पाहतोय. यावेळी चेंडू जणू काही स्टंपला किस करून जातोय आणि बेल्स डिस्लॉज होताना पाहतोय ती स्किपर स्वप्नील म्हात्रे यांची. फलंदाज आउट. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीने ही बेल्स डिस्लॉज झाली. पहिल्यांदा बॉलिंग साठी आले होते. एक्सपेक्ट केले होते की हा चेंडू जाईल परंतु हलका असा चेंडूने किस केला आणि बेल्स ही डिस्लॉज झाली. विश्वास देखील स्वप्नील म्हात्रे यांना बसला नव्हता की एवढा हलका स्पर्श होईल आणि बेल्स ही डिस्लॉज होऊन जाईल. थोडा कट झाला होता चेंडू. दीप पाटील आलेत मैदानात. हा हिटर बॅटर आहेत. श्री धारेश्वर चषक 2024 च्या माध्यमातून सन्माननीय प्रभाकरजी म्हात्रे साहेब हरिओम यांचं शुभ आगमन श्री धारेश्वर चषक 2024 च्या माध्यमातून होत आहे. सन्माननीय प्रभाकरजी म्हात्रे साहेबांचं श्री धारेश्वर चषक 2024 च्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं शुभ स्वागत. आणि याच प्रभाकरजी म्हात्रे यांची हरिओम डोलवी ही टीम येत्या काही दिवसांमध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील या आपल्या पेन तालुक्याचं नेतृत्व करताना दिसणार आहे अशी सन्माननीय प्रभाकरजी म्हात्रे यांचं शुभ आगमन या मैदानावर होत आहे. एकच धाव एका धावेनं फारसा प्रभाव स्लो केलेवन गावदेव कलवे या संघावरती पडणार नाही कारण सिंगल डबलनी हे जो टार्गेट आहे तो टार्गेट काही चेस होणार नाही. ज्या पद्धतीने शेवटच्या षटकात हाणामारी झाली तशीच काहीशी हाणामारी करावी लागणार आहे. यावेळी स्विचिट करण्याचा प्रयत्न बराचसा बाहेर निघले गेले. विकेटच्या बाहेर जाणारा हा चेंडू जर बघायला गेला तर वाईट येतो. वाईटच्या मदतीनं एकदा स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना दिसेल. धावपालकावरती जर विचार करायला गेला तर तीन धावा आतापर्यंत तीन चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर पाहतोय त्या आरव्ही इलेव्हन चिंचवाडा संघाच्या आज या सेमीफायनलच्या दुसऱ्या मॅच मध्ये. पहिल्या मॅच मध्ये हर्ष इलेव्हन भवानी फायटर्स रावी हा संघ फायनल साठी क्वालिफाय झालाय.
पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न. बॅकची इनर एज लागली आणि त्यानंतर सुशांत मुखर यांच्या दस्तानामध्ये जातोय आणि आपला स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवत अभि खातो देखील मैदानाच्या बाहेर जात असताना ही विकेट आपण पाहिली गेली. रावे टीम कॅप्टन यायचा आहे हर्ष श्रीवन भवानी फायटर्स रावे. आपण रिपोर्टिंग करायच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. रावे कॅप्टन यायचा आहे. न्यू बॅटर विजय पवार मैदानात एंटर होताना पाहते. विजय पवार आलेत. जेवढ्यात हवा खर्च केल्या होत्या कदाचित तेवढ्यात हवा वसूल देखील करावे लागतील. तशा पद्धतीने विजय पवार यांना फलंदाजी करावी लागणार आहे या मॅच मध्ये. यावेळी एका पायावरती बैठक शॉट मारला गेला आल्या क्षणी धावा वसूल करायला सुरुवात केली आहे ती विजय पवार यांनी. हा फटका बघायला गेला तर लवकर पोझिशन बनवली गेली पायावरती वाकले गेले आणि आपला घुटणा टेकत मात्र हा चेंडू सीमारेषा पार सहा धावांसाठी पाठवला. धावसंख्या वाढताना जसे धावसंख्या जाऊन पोहोचली ती नऊच्या घरात. पाच चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. पहिले षटक मार्गस्थ असायला प्रसाद पाटील. पुन्हा एकदा आता सात चेंडू मारायचा होता परंतु यावेळी चेंडू थोडा कट झाला आणि त्यानंतर सुशांत बोकल गोटे यांच्या हातामध्ये चावून चेंडू विसावतोय. डॉट बॉल षटकाची सांगता झाली. नऊ धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. उर्वरित दोन षटकांचा खेळ बाकी असणार आणि गरज असणार आहे 17 आस्किंग रेट न 34 धावा. वडावगावचे नवनीत म्हात्रे यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. दुसरं षटक दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज दीक्षित दुसऱ्या षटकामध्ये. चला लवकरात लवकर कल्वी संघ सहकार्य करायचं आहे. बराचसा उशीर झालाय. जवळ जवळ अर्धा तास कंप्लीट देखील झाला या मॅचला. सुनील पाटील रावे संपर्क साधायचा आहे प्रसाद पाटील यांच्याशी. सुनील पाटील रावे चार धावा आल्यात. सुनील पाटील प्रसाद पाटील यांच्याशी संपर्क साधा. रावे कॅप्टन सुनील पाटील पुन्हा एकदा लॉंग लेगला टार्गेट करायचा होता. आता नाही प्रयत्न अपुरे पडतात की काय असं चित्र निर्माण झालं या मॅच मध्ये. आतापर्यंत गरज होती ती गरज मोठ्या फटक्याने आली नाही आणि या मॅच स्पष्ट चित्र होते की काय 10 चेंडू आणि 30 धावांचं टार्गेट सेट राहिलंय. आतापर्यंत 10 चेंडू आणि 30 धावा बनल्या जातील की या धावा डिफेंड केल्या जातील. पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रात मारलेला चेंडू डीप मध्ये. चेंडू लॉंग चेस आहे फील्ड केला जातोय. एक धाव कंप्लीट बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते आणि एक एक धावेने हा संघ पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. जरी दोन धावा आल्या असल्या तरी या दोन धाव्याने जास्ती फरक मात्र पडणार नाही तो टीम खलबत संघावरती. कारण टार्गेट फार मोठं सेट केलं आणि संध्याकाळचं सत्र असल्या कारणानं मोठा फटका देखील शोधला तरी तो सापडला नाही. यासाठी आडव्या बॅटेनं स्विच हिट मारण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय. ताकदीचा वापर करणं गरजेचं होतं. दीप यांच्या हातामध्ये ताकद आहे. ऑन साईडला टार्गेट केलं तर मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने धावा आपल्या संघासाठी कंप्लीट करू शकतात. परंतु तशा पद्धतीचं न करता स्विच हिटसाठी गेले आणि ही एकच धाव आपण अर्जित करताना पाहिली. दीक्षित पाटील दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत 4 चेंडू फेकले 7 धावा खर्च केल्या. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता त्यानंतर डॉट डबल आणि एक सिंगल अशा पद्धतीचे 4 चेंडू आपण अनुभवले. दीक्षित यांचे एक्स बॉल स्लोवर पद्धतीचा चेंडू लेफ्ट हॅट शॉट पाहतोय.
डाऊन द वॉल फिल्डर मेकिंग नो मिस्टेक. आणखी एक विकेट तंबूच्या आसऱ्याला जाताना दिसेल. विजय पवार टीम चिन्स पाडा या संघाच्या माध्यमातून एक स्पॅटर मैदानात एंटर होताना पाहतोय. आता जणू काही या मॅचवरील आपण पूर्णपणे काढता पाय घेतला की काय, प्रयत्न मात्र कुठेतरी अपुरे पडताना दिसतात. मित्रांनो, शेवटपर्यंत प्रयत्न करणं आपल्याला गरजेचं असतं. मग संध्याकाळच्या सत्रात मॅच असू दे किंवा दुपारच्या सत्रात मॅच असू दे, मॅच कितीही मोठे असू द्या, आपल्याला शेवटपर्यंत हार मानायची नाही आहे. विशाल आलेत, जर प्रयत्न केलं तर एखादा चमत्कार झाला, नो चेंडू आले तर मॅच टर्न होऊ शकते. परंतु तशा पद्धतीने प्रयत्न देखील पाहायला मिळत नाही ते आरव्हीडी आणि चिचपाडा या संघाचं. जणू काही या मॅच मध्ये आपण डॉमिनेट होतोय की काय, असंच काही चित्र निर्माण झालंय. जरा स्पीडअप करायचं आहे. माणसाचा प्रभाव पराभव मैदानात पहिला होत नसतो, मनातून माणूस जर पराभूत झाला तर तो रनात नक्कीच पराभूत होऊ शकतो. आल्या क्षणी आपले प्रयत्नांना मात्र सुरुवात केली, अशा पद्धतीचे पैसे प्रयत्न करणं गरजेचं असणार आहे. जरी गोलंदाजी आक्रमक असली, गोलंदाजांसमोर मोठे फटके येत नसले, तरी आपण जर चांगले प्रयत्न केले तर आपण देखील यशस्वी होऊ शकतोय. दुसऱ्या षटकाची देखील सांगता झाली आणि अशा तर 17 धावा सध्याच्या घडीला तापलकावरती पाहतोय. आणि जिंकण्यासाठी गरज येणार आहे 6 चेंडू आणि 26 धावा. 6 चेंडू आणि 26 धावांची गरज असणार आहे. चला नवीन गोलंदाज लगेचच वापरायचा आहे सुशांत. आपण सचिन आणि 26 राज मात्रे बनिंग ट्रॅक वरती सज्ज होताना दिसते शेवटच्या दिवशी. आणि या मॅच मध्ये राज मात्रे यांचं कदाचित हे शेवटचं षटक असेल. राज मात्रे राईट अमोर द विकेट, पहिला चेंडू पाहतोय. बॅटचा लिडिंग एज लागला होता, सुशांतने चेंडू पकडण्याचा जोर प्रयत्न केला होता, परंतु झटराप होतोय. एक धाव कंप्लीट झाली गेली, धावसंख्येत एकनी बदला पाहतोय. 18 धावा धापलकावरती लागल्या गेल्यात. कॅप्टन रावी यायचा, टीम कॅप्टन रावी टॉस साठी यायचा, रावी कॅप्टन यायचा टॉस साठी. हर्ष इलेव्हन भवानी फायटर्स, रावी आपण टॉस साठी यायचा आहे. हर्ष इलेव्हन भवानी फायटर्स, रावी आपण टॉस साठी या. प्रसाद पाटील यायचा आपण, प्रसाद पाटील डोलवी.